विरोधी पक्षांच्या आघाडीचं नाव इंडिया 2024 मध्ये इंडिया विरुद्ध मोदी लढाई, राहुल गांधींचा निर्धार, विरोधकांची पुढची बैठक मुंबईत. एनडीएची दिल्लीत बैठक सुरू, 38 पक्ष सोबत असल्याचा दावा. एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेलही उपस्थित. वादग्रस्त व्हिडिओ क्लिपची चौकशी करून सोमय्यांवर कारवाई करा, अंबादास दानवेंची मागणी. सोमय्या मराठी महिलांचा गैरफायदा घेत असल्याचाही आरोप, सखोल चौकशी करणार, गृहमंत्री फडणवीसांची घोषणा. अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत उपसभापती नीलम गोऱ्हेंनी खुर्चीवर बसू नये, अनिल परब यांची मागणी. तर अपात्र होईपर्यंत कायद्यानुसार पदावर राहण्याचा नीलम गोऱ्हेंना अधिकार, फडणवीसांचा पलटवार. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली भाजप, शिंदेगट आणि राष्ट्रवादीचे नेते होणार सहभागी. नाशिक जिल्ह्यात खत माफियांकडून शेतकऱ्यांची लूट, चढ्या दरानं युरिया विक्रीचा झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश, लुटीकडे अधिकाऱ्यांची डोळेझाक. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळीत, बार्टी शिष्यवृत्तीवरून विरोधकांसह आशिष शेलारांनीही मंत्र्यांना घेरलं, विरोधकांचा सभात्याग. विठू माऊलीचा गजर म्हणजे